गोंधळ या प्रयोगरूप लोककलेचे स्वरूप। लोकजीवनात लोकदैवतांना श्रद्धेचे स्थान प्राप्त झालेले आहे। महाराष्ट्रात गोंधळी, आराधी, भराडी, पोतराज, वासुदेव, बाळसंतोष, वाघ्या मुरळी इत्यादींनी लोकजीवनात धर्माचा जागर ठेवण्याचे, लोकधर्म लोकांच्या दारापर्यंत नेण्याचे, लोकांना हसत खेळत धर्म सांगण्याचे मोलाचे कार्य केलेले आहे। गोंधळ महाराष्ट्रातील लोकजीवनातील गोंधळी आणि गोंधळ याला फार मोलाचे स्थान आहे। घराण्याला एक कुलाचार म्हणून, देवीच्या उपासनेचा एक भाग म्हणून गोंधळ घालण्याची प्रथा महाराष्ट्रातील अनेक घराण्यातून आजही सुरू आहे। गोंधळ हा एक कुलाचार म्हणून केला जाणारा विधी आहे। महाराष्ट्रात आणि कर्नाटकातही गोंधळ विधी प्रसिद्ध आहे। लग्न, मुंज इत्यादी मंगल कार्यांच्या निमित्ताने यजमानाच्या घरी गोंधळी, नृत्य, नाट्य, संगीत इत्यादी गोष्टींसह देवीच्या नावाने गोंधळाचा कार्यक्रम करतात। देवीची भक्ती हाच या विधी नाट्याचा प्रमुख हेतू असतो। पण भक्तीबरोबरच रंजनाचा भाग गोंधळाच्या कार्यक्रमात आलेला असतो। महाराष्ट्राच्या लोकधर्मात आणि लोकसंस्कृतीच्या घडणीत लोकधर्माचा पुरोहित म्हणून गोंधळाचे स्थान फारच श्रेष्ठ आहे। गोंधळाचे स्वरूप। घराण्याचा कुलधर्म किंवा कुलाचार म्हणून देवीच्या नावाने गोंधळ घातला जातो। गोंधळात देवीच्या पूजाविधीस महत्त्व असते। गोंधळाचा मुख्य नायक हे पुरोहितपर स्वीकारतो। या पूजाविधीत चौरंगावर चोळीचा खण, त्यावर तांदळाचा किंवा गव्हाचा चौक भरला जातो। चौकावर 5 सुपाऱ्या, 5 पाने, 5 हळकुंडे, 5 खोबऱ्याच्या वाट्या ठेवल्या जातात। कलश घटस्थापना करून देवीची प्रतिष्ठापना केली जाते। चौकाभोवती शाळूच्या ताटाचे किंवा ऊसाचे मखर उभारले जाते। चौकापुढे 5 वाट्या ठेवून त्यावर थोडा थोडा भात ठेवला जातो। त्यावर एक एक कणकेचा दिवा ठेवला जातो। नंतर चिंध्यांची दिवटी करून तिच्या खाली कणिक लावली जाते। यजमान ही दिवटी प्रज्वलित करून गोंधळाचा कार्यक्रम संपेपर्यंत ही दिवटी तेवत ठेवतो। गोंधळातील हा पूजाविधी गोंधळाचाच एक अविभाज्य भाग असतो। या पूजाविधीनंतर प्रत्यक्ष गोंधळाला सुरुवात होते। गोंधळ्यांचा 4 ते 6 जणांचा समूह असतो। त्यांच्या मुख्य व्यक्तीस नाईक म्हटले जाते। गोंधळ्यांचा पोशाख पारंपरिक असतो। गोंधळ्यांच्या साथीदाराजवळ तुणतुणे, एकाजवळ संबळ, एकाजवळ कडी, झांज, डमरू यासारखी वाद्ये असतात। या वाद्यांच्या संगीत साथीवर गोंधळी सभिनय गीते सादर करतात। गोंधळाची जुनी गाणी आजही त्या निरक्षरांच्या काव्य चातुर्याची साक्ष देतात। गोंधळाच्या प्रयोगाचे पूर्वरंग आणि उत्तररंग असे 2 भाग असतात। गोंधळाच्या प्रत्यक्ष प्रयोगाचे स्वरूप आपण पाहूयात। पूर्वरंग गुण आणि देवता आवाहन, देवाची गाणी संकीर्तन। गोंधळाच्या पूर्वरंगात प्रथम वाद्य संगीताने रंगभूमी भारून रागाला सुरुवात करतात। गोंधळाचा विधी व्यवस्थित पार पडावा म्हणून रागात गणपतीचे स्तवन केले जाते। मुख्य गोंधळी राग गातो, साथीदार त्याला गाण्यात साथ देतो, अधूनमधून गोंधळी नृत्यही करतो। गणानंतर निरनिराळ्या देवतांना गोंधळास येण्याचे आवाहन केले जाते। तुळजापूरचे भवानी माते गोंधळाला यावे, कोल्हापूरच्या ज्योतिबा गोंधळाला यावे असे गोंधळी विविध देवतांना गोंधळास येण्याचे आवाहन करतो। गोंधळी गीतात पुढील गीतांचा समावेश आढळतो। कथात्मक, देवीची गाणी, स्फुट गाणी, उत्तरंग। कथागीताचे सभिनय सादरीकरण, देवीची आरती। उत्तरंगामध्ये प्रयोगाच्या नाट्याच्या दृष्टीने गोंधळाचा उत्तरंग लक्षणीय असतो। गोंधळातील उत्तरंग
कथा, नाट्य, नृत्य आणि संगीत या दृष्टीने बहरीचा व रंगतदार असतो. उत्तर रंगात एखादे आख्यान लावले जाते. गोंधळी पौराणिक कथाभागावर आधारित कथाभाग सादर करतो. लोकजीवनातील जिव्हाळ्याचे, श्रद्धेचे आणि लोकमनाला भावणारे असे पौराणिक कथागीत गोंधळी सादर करतो. गोंधळात रेणुका महात्म्य, भवानी महात्म्य, रेणुका जमदग्नी कथा, परशुराम कथा यासारख्या कथा असतात. कथा सुखांत असते अशा स्वरूपाची कथा सांगत असताना गोंधळी मुख्य म्हणजे कथेला पूरक उपकथाही सांगतो. याशिवाय समाज जीवनातील व्यक्ती, स्वभाव, नमुने, समाज जीवनातील विनोद प्रसंग यांची जोड देऊन गोंधळात रंग भरण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्रातील लोकधर्मात गोंधळ या नाट्यविधीचे अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान आहे. गोंधळी जातीचे लोक देवीच्या उपासनेच्या स्वरूपाचा एक कुलाचार पार पाडतात. महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व जाती जमातीत घरी एखादे मंगल कार्य झाले तर त्यानंतर या कार्याची सांगता विधी नाट्याच्या स्वरूपाच्या कुलाचार पार पाडून केली जाते.